powered by Techno. आज दक्षिण कराड तालुका कराड शहर मलकापुर नगरपालिका महिला कांग्रेस युवक कांग्रेस सेवा दल सर्व कांग्रेस पक्षाचे अग्रणी संघटना त्याचबरोबर या मतदार संघातील ग्रामीण भागातील शहरातील सर्व कार्यकर्ते यांचा निर्धार मिळावा आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. अर्ज भरायची तारीख 22 पासून सुरू होणार आहे. आचारसंहिता लागलेली आहे. 20 तारखेला मतदान आहे. आपल्या हातात एक महिना आहे. त्यात दिवाळीचे दिवस जातील. मला वाटतं हा एक महिना त्या निवडणुकीकरता आणि महाराष्ट्राच्या भवितव्याकरता फार महत्वाचा आहे. म्हणून या निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश राव जाधव आले होते. त्यांना काही कारणामुळं लवकर जावं लागलं. ॲडव्होकेट उदयसिंग पाटील दादा यांनी आत्ता आपल्या समोर अतिशय महत्वाचं निवेदन केलं. मनोहर शिंदे दक्षिण कराड काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रमुख मानुदरजी माळी, सातारा जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बंडानाना जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राध्यापक धनंजयराव काटकर, उत्तर कराड काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, कराडचे माजी उपनगराध्यक्ष फारूक पटवेकर, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, अजितराव पाटील चिखलीकर, पैलवान नाना पाटील, ॲडव्होकेट नरेंद्र पाटील, शिवाजीराव मोहिते आप्पा, नितीन थोरात, कराडचे प्रदीपराव जाधव, सौ अर्चना पाटील महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, सौ गीतांजली थोरात महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा, एकनाथराव तांबवेकर, कराडचे अशोकराव पाटील, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा सौ नीलमताई येडगे, डॉक्टर सुधीर जगताप, संभाजीराव चव्हाण, मनसूर इनामदार, कुंडाळ्याचे उदयाबा पाटील, सैदापूरचे उदय थोरात, गोंडेवाडीचे अशोकराव काकडे, नाना जाधव, डॉक्टर विलासराव थोरात, नामदेव अप्पा माजी पंचायत समिती सदस्य, श्रीकांत मुळे, अशोकराव पाटील पोटलेकर, संजय तडाखे, ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, अधिकराव जगताप, उमेशराव साळुंखे सेवादल, काँग्रेसच्या सर्व अग्रणी संघटनाचे पदाधिकारी, तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, प्रांतिकचे पदाधिकारी आणि या निर्धार मेळाव्याकरता मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सर्व बंधू भगिनींनो, मला जाणीव आहे की आपली गैरसोय झालेली आहे. पलीकडच्या बाजूला स्क्रीन लावलेला आहे, त्या स्क्रीनवरही आपल्याला हा कार्यक्रम बघता येतोय. यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होत आहे संबंध राज्यामध्ये. त्यामुळे कराडचा हा निर्धार संबंध महाराष्ट्रभर पोचतोय. धनंजयराव काटकर म्हटले की आता पुढच्या सभा ओपन मध्ये, पाऊस पडला तरी हरकत नाही. पण फार आवेळी पाऊस पडला. कृष्णा काठावरचा महिलांचा इतका मोठा कार्यक्रम, पाऊस पडला. अजूनही काही खरं नाही, परतीचा पाऊस अजून गेलाय का नाही कळत नाही. पिकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, सरकारचं काही लक्ष नाही आहे.
पण ही निवडणूक आणि तुम्ही आज केलेला निर्धार महाराष्ट्राच्या भवितव्याकरता महत्वाची आहे, आपल्या सातारा जिल्ह्याकरता महत्वाची आहे, दक्षिण कराड करता महत्वाची आहे। माझ्या आधीच्या वक्त्यांनी दक्षिण कराड मतदारसंघाची परंपरा आपल्याला सांगितली, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचा विचार, शिवछत्रपतींचा आदर्श या मतदारसंघानं जपलेला आहे। आधी 30 वर्ष यशवंतराव मोहिते भाऊ होते, पुन्हा 35 वर्ष स्वर्गीय विलास काका होते। मला तुमच्या आशीर्वादाने दिल्लीमध्ये 20 वर्ष काम करायची संधी मिळाली आणि नंतर मग 5 वर्ष 4 वर्ष मुख्यमंत्री पदाचा कालावधी, आता 10 वर्ष तुमच्या विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी आमदार म्हणून मी काम करतोय। आणि मला कराड कराडचं या स्कबंध कराड मतदारसंघाचं, दक्षिण कराड असेल किंवा कराड लोकसभा मतदारसंघ, तुमचा ऋण निर्देश करायचा। तुम्ही मला 1991 जर आशीर्वाद दिला नसता तर तिथंच माझकी राजकीय कारकीर्द संपली असती, पण तुम्ही माझ्या विश्वास ठेवला। हे फार मोठा अनुभव नव्हता, कसा करेल काय करेल काम जमेल का नाही, तरी पण तुम्ही माझ्यावर 1991 विश्वास ठेवला, मला दिल्लीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तुमच्या विश्वासाला मी त्या ठिकाणी पात्र ठरलो असं मला निश्चित वाटते। तुम्ही 3-3 मला लोकसभेला निवडून दिलं, त्यानंतर मला दिल्लीमध्ये मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली, अगदी पंतप्रधान कार्यालयापर्यंत मला मानाचं पद मिळालं आणि त्याचा उपयोग मी आपल्या मतदारसंघाकरता केला। पण खरी माझी कारकीर्द मुख्यमंत्री म्हणून मी इथं आल्यानंतर मला खरंच मतदारसंघाकरता काम करता आलं, कारण लोकसभेमधून थेट मतदारसंघाकरता विधानसभेच्या मतदारसंघाकरता फार जास्त काही करता येत नाही, काही केलं नाही। पण मुख्यमंत्री झाल्यावर 4 वर्ष मला संधी मिळाली, त्या कालावधीमध्ये फक्त दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघामध्ये 1600 कोटीची कामं झाली। 10 वर्ष ती कामं चालली होती, दुर्दैवाने गेली 10 वर्ष। भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, या देशामध्ये जातीवादी विचार पसरवणाऱ्यांचं राज्य आहे, द्वेष पसरवण्याचं राज्य आहे, भावाभावामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवण्याची माणसं। त्यांनी महाराष्ट्राचं काही केलं नाही, औद्योगिकीकरणामध्ये महाराष्ट्र मागं पडला, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर गेलाय, महागाईनं सर्वसामान्य माणसं पिडलेली आहेत। आणि म्हणून 10 वर्ष त्यांचं काम बघितलं, त्यांचे विचार बघितले आणि गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं निर्धार केला आणि या महायुतीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आघाडीला हाकलून दिलं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल, त्यातल्या सर्वात जास्त 14 जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या, 65% जागा, 48 पैकी 31 जागा म्हणजे 65% जागा महाविकास आघाडी। भाजपचे 23 खासदार होते, तुम्ही 3 बहुवर आणलं, तुम्ही स्पष्टपणे भाजपच्या विचारसरणीला, त्यांच्या विकासाला, त्यांच्या समाजामध्ये द्वेष पाळणाऱ्या, द्वेष निर्माण करणाऱ्या भूमिकेचा तुम्ही धिक्कार केला आणि आता हे राज्य 10 वर्ष तुम्ही भाजपच्या हातात दिलं होतं आणि आता ते पुन्हा हिसकावून घेऊन पुन्हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांच्या हातात द्यायची वेळ आलेली। आणि म्हणून ही निवडणूक जरी 2 व्यक्तीमध्ये वाटली तरी खऱ्या अर्थाने ही विचारधारेची लढाई आहे। या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं पुन्हा राज्य आणायचं का, आरएसएसचं पुन्हा राज्य आणायचं का, ज्या लोकांनी आपल्याला 1000 वर्ष बहुजन समाजाला पिडलेलं आहे, छळलेलं आहे,
त्या लोकांना पुन्हा आपण डोक्यावर घ्यायचं का? हा या निवडणुकीचा खरा संदर्भ आहे. आरएसएस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्या लोकांना आपण तपासून बघितलं 10 वर्ष. महाराष्ट्राचा विकास खुंटलेला आहे. एकही मोठा कारखाना गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात आलेला नाही. मी जाहीरपणे सांगतोय, एखादा कारखाना आला तर मोदींनी त्याला गुजरातला पळवलं. टाटा एअरबसचा विमान निर्मिती कारखाना महाराष्ट्रात होणार होता, गुजरातला पळवला. वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता, गुजरातला पळवला. फ्रान्सच्या सॅफ्रॉन कंपनीचा लढाऊ विमान त्यांचा इंजिन बनवायचा कारखाना महाराष्ट्रात होणार होता, हैदराबादला केलं. महाराष्ट्रात का मोठे उद्योग येत नाही? आज आमची पोरं सुशिक्षित पोरं बेरोजगार म्हणून का फिरत आहेत? त्यांची लग्न होत नाही. महाराष्ट्र सरकारचं हे अपयश आहे. इतका प्रचंड भ्रष्टाचार आहे. एखादा नवीन उद्योजक परकीय गुंतवणूक करणारा इथं आला तर त्याला इथला भ्रष्टाचार पाहिल्यावर तो लगेच पळून जातो. ऍपल कंपनी अमेरिकेतली फोन तयार करते, खूप प्रसिद्ध फोन आहेत, बरेच जण आपण वापरतो. चीनमध्ये सगळे फोन तयार करते, स्वतः करत नाही. चीन आणि अमेरिकेचे संबंध जरा तणावपूर्ण झाल्याबरोबर चीनमधले कंपन्या बाहेर पडायला लागल्या. भारतात 4 कंपन्या ऍपल फोन तयार करतात. 2 तामिळनाडूमध्ये आहेत, 1 कर्नाटकमध्ये आहेत, आंध्रामध्ये आहेत, महाराष्ट्रात 1 पण नाही. देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की 2017 साली की आम्ही तळेगावला ऍपल फोन तयार करून 50,000 लोकांना रोजगार देऊ. आपण दुरोजगार तामिळनाडूमध्ये गेला, तुम्ही टिकू शकला नाही. मुंबईचं आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मुंबईतच व्हायला पाहिजे होतं, मोदींनी अहमदाबादला गांधीनगरला पळवलं. पण नंतर लक्षात आलं की तिथं परदेशी पर्यटकच येत नाहीत. मोदींनी फतवा काढला, बुलेट ट्रेन करायचा मुंबई ते अहमदाबाद. एकाही माणसानं महाराष्ट्रातल्या बुलेट ट्रेन मागितली नव्हती. 1,25,00,000 कोटीचा प्रकल्प. आपला करार चिपळून रेल्वे मार्गाचं भूमिपूजन झालं होतं. सुरेश प्रभू आले होते, तुम्हाला लक्षात असेल. 1,50,000 कोटीचा प्रकल्प होता. कोकणाला जोडणारा प्रकल्प होता. आपली साखर गेली असती, भाचा कोळसा आला असता, खत आली असती. पण मोदींच्या आदेशावरून त्या प्रकल्पाचे सगळे पैसे बुलेट ट्रेनला वळवले आणि तो प्रकल्प आता थंड्या बस्त्यात पडलेला आहे. भूमिपूजन झालं होतं, तुम्हाला लक्षात असेल. सुरेश प्रभू आले होते, अर्बन बँकेच्या सभागृहामध्ये मीटिंग पण झाली होती. मोदी महाराष्ट्राचा द्वेष करताय. आज अदानीला सगळी मुंबईची 50,000,000 कोटी किमतीची जमीन विकायचं चाललेलं आहे, मातीमोल भावानं द्यायचं चाललेलं आहे. अरे आठवण करा, मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याकरता 105 बहादुरांनी आपल्या प्राणाचे बलिदान केलं. त्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली, संयुक्त महाराष्ट्र झाला. मोरारजी देसाईंनी गोळ्या झाडायचे आदेश दिले होते एका गुजराती मुख्यमंत्र्यांनी, द्विभाषिक मुंबईच्या. आपल्या गिरणी कामगार असतील, माथाडी कामगार असतील, त्यांनी रक्त सांगलं तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली. पण आज दिल्लीतले 2 गुजराती आणि मुंबईचे 2 अडाणी अंबानी, 2 गुजराती त्यांनी नकळत मुंबई ताब्यात घेतलेली आहे. कारण इथं शिंदे, फडणवीस, पवार सरकार बसले, त्यांना चकार शब्द काढता येत नाही मोदीच्या विरोधामध्ये. मी मुख्यमंत्री असताना पालघरला पोलिसांची, सागरी पोलिसांची अकॅडमी काढण्याकरता 1 रुपये किमतीने 300 एकर जमीन केंद्र सरकारला दिली होती. पालघर नवा जिल्हा मी केला होता. पण मोदी आले त्यांनी पालघरची मरीन पोलीस अकॅडमी पळवली द्वारकेला, पुन्हा गुजरातमध्ये. आणि त्यावेळेला सत्तेत आलेले भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मुख घेऊन गप्प होते. आता मोदी साहेबांना कसा विरोध करायचा? मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं, हे करायचा प्रश्न नाहीये.
राज्याचा प्रश्न आहे, राज्याचा माजी मुख्यमंत्री म्हणून मला राज्याचं हित पाहिलं पाहिजे. आज दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत, दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या माझ्या महाराष्ट्रात होत आहेत. काय तुम्ही भूषण सांगताय? शेतकऱ्यांची काय हालत करून ठेवली? सोयाबीनचा हमी किंमत 4,900, 4,000 शेतकरी सोयाबीन विकतात. कापसाची तीच परिस्थिती आहे. कांदा निर्यातीला बंदी केल्यामुळं 7-7 रुपये किलोला जाणारा कांदा 6 रुपये राहिला. शेतकऱ्याचा तुम्ही जीव घेतला, शेतकरी आत्महत्या करतात. त्या शेतकऱ्यांनी लोकसभेमध्ये तुमचा पराभव केला, त्या मोदींच्या धोरणांचा पराभव त्या शेतकऱ्यांनी केला. आज भारतातली निम्मी 50% लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी मोदींना घरचा दरवाजा दाखवला. सुशिक्षित बेरोजगार, वडिलांना जमीन गहाण ठेवलेली आहे, आईनं मंगळसूत्र मोडले, पोराला इंजिनिअरिंग करायचं, MBA करायचंय, जमीन विकली, आता पोरगा झाला इंजिनियर, आता चांगले दिवस येतील. पण नाही, कारण रोजगार नाही. इंजिनियर झालेली मुलं पिझ्झा डिलिव्हरीचं काम करतायत मुंबईला, परवडत नाही. मुंबई पुण्याला राहता येत नाही, पण रोजगार नाही, कारण नवीन कारखाने येत नाहीत. मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता की तुम्ही मोठ्या मोठ्या माता बांधताय, की आमच्याकडे परकीय गुंतवणूक आली, आम्ही डायव्होर्सला करार केले. किती कंपन्या महाराष्ट्रात नवीन कंपन्या चालू झाल्या, त्यांनी किती रोजगार दिलाय, काय प्रोडक्शन करते, त्याचा एक श्वेतपत्रिका काढा. आश्वासन दिलं विधिमंडळामध्ये वेळ काढण्याकरता आश्वासन दिलं उदय सामंतांनी, त्यांनी श्वेतपत्रिका काढू. कुठे श्वेतपत्रिका? अदानीला ज्या जमिनी दिल्या त्यावर मी पुन्हा प्रश्न विचारला की मुंबईची तुम्ही बेछूट विक्री करताय, टेंडरमध्ये नसलेल्या जमिनी देताय. विखे पाटील म्हटले आम्ही श्वेतपत्रिका काढतो. कुठे श्वेतपत्रिका? निवडणूक झाल्यावर काढणार. मी तुम्हाला सांगितलं सगळ्या प्रकरणाची आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही चौकशी करणार आहे. जी बोगस टेंडर काढलेली आहे, जी बोगस कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे, कुठेही कागदपत्र नाही आहे, कुठेही GR नाही आहे, नुसते बोर्ड लावले. मंत्री सांगतात हरकत नाही, दाबून लावा, कोण माणसाला काही कळत नाही. अडाणी माणसं आहेत. तुमच्या प्रत्येक बोर्डची आम्ही GR तुम्हाला मागणार. काम करणार असाल तर GR कुठं आहे? पैसे कुठं आहेत? 100 कोटीचा स्टेडियमचं भूमिपूजन केलं तर तू 10 लाखाची आहे. अरे या लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा गाजला, संविधान बचावाचा मुद्दा गाजला. का गाजला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यानंतर राजीव गांधी, नरसिंहराव यांनी आरक्षण दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण दिलं. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं. SC ST OBC महिलांना आरक्षण दिलं. मी मुख्यमंत्री असताना 33% महिलांचं आरक्षण 50% दिलं. आपण तुम्ही निवडणुका 4-4 वर्ष घेणार असता आरक्षणाचा काय उपयोग आहे? आमचं सरकार आल्यावर पहिला निर्णय आम्ही घेणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, जिल्हा परिस्थितीच्या, पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या, महापालिकेच्या निवडणुका आम्ही घेणार आहे, आरक्षण देणार आहे. पण शेवटी प्रशासन ही जनतेने चालवलं पाहिजे. अरे लोकशाही विरोधी लोक आहेत, म्हणूनच संविधान बचावाचा जो मुद्दा झाला, कारण लोकांना खरोखर वाटलं 400 पार 2/3 आम्हाला बहुमत द्या, आम्हाला संविधान बदलायचं, लोकांनी विश्वास ठेवला. तर काही फेक नॅरेटिव्ह नव्हते, तुम्हीच बोलला होता. 400 पारची घोषणा राहुल गांधींनी नव्हती केली, 400 पारची घोषणा आम्ही नव्हती केली, नरेंद्र मोदींनी पार्लमेंटमध्ये केली होती. आणि म्हणून लोकांनी ती घोषणा गांभीर्याने घेतली की खरोखरीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्यघटना संविधान लोक बदलून टाकतील. तो मुद्दा संपलेला नाही. तुम्हाला वाटतंय की नाही आता विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची नाही आहे, आता लोकांनी एकदा शिक्षा दिली. अरे ही मानसिकतेची आणि विचारधारेची लढाई आहे. तुमचा जरा दगडा खालून हात
निसटला की तुम्ही पुन्हा वर्ल्ड व्यवस्थेचा पुरस्कार करणार. 1947 जेव्हा संविधान सभा नेमली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं अध्यक्ष केले गेले त्यावेळेला या आरएसएसच्या लोकांनी आपल्या मुखपत्रामध्ये 5 अजेंड नावाच्या मुखपत्रामध्ये लिहिलं होतं की अरे नव्या राज्य घटनेची काय गरज आहे, आपल्याकडे तर मनुसंहिता आहे. पण सुदैवाने देशातल्या लोकांनी मनुसंहिता मान्य नाही केली, कारण 2000 वर्ष ज्या प्रकारे बहुजनांना पिडलं होतं, छळलं होतं, त्याच्या श्रमावरी माणसं फुकट जगली होती, ती व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनं काँग्रेसच्या मदतीनं ती राज्यघटना आली आणि संविधानाला न्याय, समता, बंधुत्व ते तुम्ही मोडायला निघाले. निवडणुका घेत नाही, अधिकार देत नाही. आणि देवेंद्र फडणवीसांनी ते समाजात समामध्ये भांडणं लावली, मराठा विरुद्ध ओबीसी अशी प्रणाली म्हटले, हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित भांडणं, धनगर विरुद्ध आदिवासी भांडणं. समाजामध्ये किती वितुष्ट तुम्ही निर्माण कराल, 4 मतं मिळावी, वोट बँक पॉलिटिक्स तुम्हाला करायचंय, मतपेढीचं राजकारण करायचं, म्हणून तुम्ही महाराष्ट्रातली बंधुत्वाचं जे राजकारण होते ते संपवून टाकताय. लोक तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून ही निवडणूक 2 व्यक्तीची निवडणूक आहे. त्याबद्दल तुम्ही सगळे बोलला कोण काय करतंय, कोण काय करतंय, कितवी निवडणूक आहे काय, पण मी तुम्हाला सांगतोय की निवडणूक आपल्या राज्याच्या भवितव्याची आहे. या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा शिवछत्रपतींचा आदर्श आपण कायम ठेवणार आहे का नाही, तर धर्मामध्ये जातीमध्ये तेज निर्माण करून देश पेटवायचं तुमचं काम चाललेलं आहे. सहन करणार त्या देशातली जनता. म्हणून माझी विनंती आहे, त्या निवडणुकीचा खरा सवाल कोणाला मत द्यायचं कोणाला मत द्यायचं नाही, ह्याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा आपल्या डोक्यावर घ्यायचं का. 2000 वर्ष आपण त्या विचारसरणीला आपल्या मानगुटीवर बसून घेतलेलं आहे. तरुणांना माहिती नाही काय परिस्थिती आहे 1947 आधीची. तुम्ही आपल्या आई वडिलांना आजी आजोबाला विचारा किती अंतर गाठलं आपण, अजून अंतर गाठायचं आहे. पुन्हा आपण ती वर्ण व्यवस्था आपल्या अंगावर लादून घेणार आहे. म्हणून मत देताना भारतीय जनता पक्षाला आपण देणार आहे का मत, त्या विचारसरणीला मत देणार की याच्या गांभीर्याने विचार करा. 2000 वर्षाची तुम्ही इतिहास आठवा. काही बुटपर लोकांनी 97% बहुजन समाजाला कशा प्रकारे तुझं शोषण केलं ते आठवा. कुठेतरी आपण त्यातून बाहेर पडायला लागलेलो आहे. पुन्हा आपल्या ओरावर घ्यायची ती व्यवस्था. मला खात्री आहे की तुम्ही जरा विचार केला, विशेषतः तरुणांनी विचार केला, तर तुम्ही बिलकुल ती व्यवस्था स्वीकारणार नाही. आज ठीक आहे, निवडणूक म्हटली की विकास, प्रत्येक गावाला वाटते की आपला विकास झाला पाहिजे, योग्य निर्णय घेतल्याचे विकास होतो. मलकापूरचं उदाहरण आहे, ग्रामपंचायत होती, आम्ही 24/7 पाण्याची योजना तिथे राबवली, लोकांनी आम्हाला मूर्खात काढलं, हसले लोक. ग्रामपंचायतीला ही योजना जमणार आहे का, पण झाली राबली. लगेच ग्रामपंचायतीची नगर पंचायत झाली, बघता बघता नगर पंचायतीची नगरपालिका झाली. इथल्या जवळच्या लोकांनी, विकासाच्या द्रोही असणाऱ्या लोकांनी नगरपालिका होणे म्हणून प्रयत्न केला होता का नाही मलकापूरच्या लोकांना माहिती आहे, पण तरी आम्ही केली. आज मलकापूरचं राहणीमान, क्वालिटी ऑफ लाईफ, रस्त्यामुळं लोकांना आता करारला येऊन राहायची गरज नाही. आपल्या आपल्या घरात राहतात, कोणी विंड्यात राहते, कोणी उंडाळ्यात राहते, कोणी समाजात असते, बोलायला शाळेला पाठवतात, डॉक्टरकडे जायचं असलं तर 10-15 मिनिटात डॉक्टरकडे जाऊन परत येता येतं, पण रस्ते चांगले झालेले आहेत. आज कराडला रेल्वे आहे, 6 पदरी हायवे आहे. मी आग्रह करून विमानतळ त्या ठिकाणी केलं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी पहिलं तालुक्या स्तरावरचं विमानतळ कराडला केलं, त्याला दृष्टी होती. हे विमानतळांनी मोठं केलं, लोक विरोध करतात, करू द्या, पण आज आमचं विजन आहे की आज आपली मुलं, कराडची मुलं पुण्या मुंबईला रोजगाराकरता जातात, बाहेर जातात. इथं आपल्याला कराडच्या परिसरामध्ये
आयटी हब तयार केलं पाहिजे, बायोटेक्नॉलॉजी हब केलं पाहिजे, तिथली मुलं इथंच कामाला लागली पाहिजेत। करांचा सुखसोयींचा दर्जा इतका वाढला पाहिजे की पुण्यापेक्षाही हवामान चांगलं आहे, रस्ते चांगले आहेत, गर्दी नाही, योजनाबद्ध शहरांचा विकास होतो, म्हणजे इथं काय येऊ नये। रोजगाराची संधी मिळाली तर लोक इथं राहतील, इथे याच्या बाहेरचे पण येतील। आमचं करार करता विजन आहे। काय झालं, करारला एक हाती सत्ता नसल्यामुळं त्या गतीनं करारचा विकास व्हायला पाहिजे झाला नाही। मलकापूरमध्ये एक हाती सत्ता असल्यामुळं मलकापूर कुठल्या कुठे गेले। आमची विनंती आहे की तुम्ही या करारच्या पुढच्या 10 वर्षाच्या 5 वर्षाच्या विजनमध्ये सहभागी व्हा। आज शेवटी एखाद्या व्यक्तीला खासगी नोकरी मिळाली, त्याला दिली काढली आश्वासन दिलं, तसं चालणार नाही। तुम्हाला रेग्युलर नोकऱ्या सेवा क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये मिळायला पाहिजेत, त्याकरता नवीन उद्योग आले पाहिजेत। कोल्हापूरला एक पंचतारांकित हॉटेल आल्याबरोबर कोल्हापूरची औद्योगिक वाढ झाली। इथं कराडला नामदेवप्पांनी हॉटेल काढले, लोक आता या लागली। विमानतळ आलं, लोक मला सांगतात की आम्ही आता रेल्वेचं बुकिंग करून काही येऊ शकत नाही, आम्हाला फार काम आहे। विमानतळ आहे, हेलिकॉप्टर येतात, काम करतात, परत जातात। आणि आम्ही विमानतळाचा विस्तार केला की मग रेग्युलर विमान सेवा देखील सुरू होईल। त्याला दृष्टी लागते, विजन लागते। सुदैवाने मला दिल्लीमध्ये काम करायची संधी मिळाली आहे, मला जग बघता आलेलं आहे। अनेक राज्यांनी चांगल्या चांगल्या सुधारणा केल्या, त्या आम्ही इथं राबवायचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले, कुठेतरी 108 ॲम्ब्युलन्सचा उल्लेख केला। किती लोकांची जीव बचलेले, कधी कधी अपघात झाला तर गोल्डन आवर पहिल्या तासामध्ये त्याला उपचार मिळाला तर जीव वाचतो, त्याचा पण पहिल्या तासामध्ये उपचार मिळाला नाही तर वाचत नाही। पोचवलं पाहिजे 108 ॲम्ब्युलन्स त्या रोग्याला बाळंतिणीला वेळेवर पोहोचवत। राजीव गांधी जीवनदायी योजना देशातली सर्वात यशस्वी अशी आरोग्य 1.5 लाखाचा विमा सुरुवातीला आम्ही दिला होता, लाखो लोकांना फायदा झाला। आता त्या योजनेवर आधारित मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना केली, आमच्या योजनेवर आधारित बरीच आम्ही कामे केली। शेती महामंडळाच्या जमीन शेतकऱ्यांना परत केलं, पण अजूनही प्रचंड मोठं काम करायचं, विशेषतः शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून दिलं, त्यांना शेती परवडली पाहिजे, हे या सरकारने केलेलं नाही। मी जाहीरनामा कमिटीचा, 3 पक्षाच्या जाहीरनामा कमिटीचा अध्यक्ष आहे, आमचा जाहीरनामा लगेच येईल, आम्ही काय आश्वासन त्यामध्ये तुम्हाला देणार आहे। लाडकी बहिणीचा उल्लेख झाला, अरे ही योजना काँग्रेसनंच आमच्या लोकसभा जाहीरनाम्यामध्ये लिहिली होती। कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आम्ही 2000 रुपये द्यायचं आश्वासन दिलं होतं, आम्ही जिंकलो, आम्ही दिले। तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजना म्हणून 2000 रुपये महिन्यात देण्याचं आश्वासन दिलं होतं, आम्ही जिंकलो, आम्ही दिले। तुम्ही 1500 रस्ते दिले तर आम्ही करणारच होतो। काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये 1500 नाही, 2000 रुपये महिन्यात द्यायचं आमचं आश्वासन। म्हणजे बहिणीवर उपकार करतोय म्हणून नव्हे, भाऊ निर्माण झाला ओवाळणी टाकली म्हणून नव्हे, तर घरामध्ये गृहिणी जे बिनपगारी काम करते, मुलाबाळांना सांभाळणं, नवऱ्याला भाकरी रोज भाकरी भाजून देणं, धुणं पाणी करणं, कपडा लत्ता आणणं, घर चालवणं, हे सगळं बिनकबारी काम आहे। त्या कामाचा हक्क म्हणून मोबदला देण्याचा आमचा निर्धार आहे, उपकार म्हणून नाही। आणि त्याकरता आम्ही कायदा करणार, कोणी बंद करू शकला नाही। आता बातमी आलेली की बंद केली म्हणून, खरं खोटं मला माहित नाही, पण निवडणुकीपत्र नाटक करू नका। आम्ही केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे, उगीच आम्ही पोकळ घोषणा करत नाही। शेतकऱ्यांची कर्ज माफी केली पाहिजे, कारण शेतकऱ्यांना तुम्ही हमी भाव दिला नाही, शेतकरी आत्महत्या करताय। आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार, ते रेग्युलर पेमेंट करतील, त्यांना 50,000 प्रोत्साहन 2,000 देणार, महिलांना मोफत बस प्रवास, मुलींना सायकली, 10वी पास झालेलं आमच्या जाहीरनाम्यामध्ये, कारण महाराष्ट्राला आम्हाला पुन्हा
प्रथम क्रमांक न्यायचे. आज महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न नंबर एकच नाही आहे तर 11 क्रमांकावर गेलेलं आहे. 10 राज्य आपल्या पुढे आहेत. तामिळनाडू आपल्या पुढे गेलंय, तेलंगणा आपल्या पुढे गेले, आंध्र आपल्या पुढे आहे, कर्नाटक आपल्या पुढे, गुजरात आपल्या पुढे, हरियाणा आपल्या पुढे. लाल वाटली पाहिजे राज्य करताना. अरे एक नंबरवर असणारे राज्य स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा राज्य एक नंबर होत. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आगगाडीचं इंजिन होतं. आता काय झालं 11 क्रमांक आम्हाला पुन्हा महाराष्ट्राला प्रथम क्रमांक करते. तुम्हाला जमणार नाही. महाविकास आघाडी काँग्रेसच्या नेतृत्वाखालची महाविकास आघाडीचे करून दाखवेल. म्हणून निवडणूक महत्वाची. सरकार आमचं येणार त्यात कुणाला मनात शंका असायचं कारण नाही. लोकसभेमध्ये 65% जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. महायुतीला फक्त 35% जागा मिळाल्या. आता सुद्धा 30 परिस्थिती होणार आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस पक्ष असणार. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं राज्य. आणि त्यामुळं 2010 ते 2014 मध्ये मी मुख्यमंत्री असताना जो विकास झाला आठवा तो विकास, 1600 कोटीचा विकास. गेल्या 10 वर्षात झाला नाही कारण भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं. आता आमचं पुन्हा राज्य आलं की त्याच्या दुप्पट गतीनं विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कराडचा चेहरा मोरा ओळखला जाणार. आज काही लोक मलकापूरला वृंदावन सिटी वगैरे आले की बघता अरे हे मलकापूर. कराड शहरामध्ये वाकण्याचे 65% आम्ही तिथं क्षेत्रफळ वाढवलं कारण कराड एवढं शॉर्ट होतं. दोन बाजूला नद्या, इकडं मलकापूर काही वाढायला जागा नव्हती. पण वाकणातला जो ग्रामीण कराडचा भाग होता, मी मुख्यमंत्री असताना 65% एरिया कराड शहरामध्ये आणला. नगरपालिकेची वाढ झाली. दृष्टी असली पाहिजे. नुसते पैसे खाण्याकरता आज राज्य चाललेलं आहे. अरे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये तुम्ही पैसे केले, लाल वाटले पाहिजे. आम्ही आलो की याची सगळी चौकशी करणार आहे. ज्या ज्या माणसानं शिवछत्रपतीच्या पुतळ्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत त्याला मी सोडणार नाही. खरी महाराष्ट्र सरकार आहे. शिवछत्रपतींचा इतिहास तुम्ही वाचला असता, एखाद्या चूक केली हात कलम केले जात, चुकीला माफी नव्हती. सर्व धर्म समभावाचं राज्य छत्रपतीने आम्हाला दिलं, तो आदर्श आमच्या समोर ठेवला. आणि तुम्ही ते राज्य आता बिघडवायचा प्रयत्न करताय. म्हणून सवाल आहे की भारतीय जनता पक्ष का काँग्रेस. तुम्ही काँग्रेसचे राज्य बघितलं आणि ह्या लोकांचं गेल्या 10 वर्षातलं राज्य बघितलं. आज मोठ्या संख्येत तुम्ही इथं आलेला आहे. अफवा सोडायला चालले, पैशाचं याचं पाऊस पडतोय. देवेंद्र फडणवीस स्वतः काही करून काही मोठ्या नेत्यांना अडचणीत आणा, त्यांची रणनीती ठरली आहे. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. प्रत्येकानं आपापला बूथ सांभाळला, प्रत्येकानं आपापला बूथ जिंकला की निवडणूक आपोआप जिंकली जाते. तर कुठं तिथं कसं चाललंय तिथं कसं झालंय बघायला जाऊ नका. आपला बूथ बघा, यादी वाचन करा, लोकांना जर आपल्या विरोधात असेल त्यांचा कन्व्हिन्स करा, मताला न्या, महिलांना मताला न्या. 65 वर्ष वयाच्या पेक्षा वडील माणसाचे तर त्यांना सरकारी यंत्रणा आणून तिथं मतदान करून घ्या. पण आपला बूथ जिंका. या मेळाव्याचा उद्देश एवढाच आहे की फार मोठ्या सभा आता पुढे होणार नाही. आम्ही प्रत्येक गावामध्ये बैठका घेणार आहे. एखादा महिला मेळावा होईल, एखादा युवकांचा मेळावा मोठा होईल. पण लोकांचा संपर्क, लोकांचे प्रश्न, माझी तुम्हाला विनंती आहे की सरकार आपलं येणार आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक गावचा 5 वर्षाचा विकास आराखडा करा. तो सगळा विकास हा तुमची प्राथमिकता तुम्ही ठरवा. आधी काय पाहिजे नंतर काय पाहिजे तो विकास आराखडा पूर्ण करण्याचं आश्वासनाच्या या सभेत तुम्हाला मी देतो. तुम्हाला दक्षिण कराड मतदारसंघ ओळखता येणार नाही इतका विकास करतो. कोण? कारण भ्रष्टाचार केला नाही, पैसे खाल्ले नाहीत, कॉन्ट्रॅक्टमध्ये 30-40% कमिशन गेलं तर विकास होतो. आम्ही करून दाखवलेला आहे. म्हणून या महाराष्ट्राला पुन्हा प्रथम क्रमांकावर आणण्याकरता त्या महाराष्ट्राचं जे सामाजिक सौहार्द आहे ते कायम ठेवण्याकरता, कराड दक्षिणचा विकास करण्याकरता योजनाबद्ध विकास आम्ही, कराडचा एक विजन प्लॅन आम्ही या ठिकाणी आपल्या समोर ठेवणार आहे. सगळ्याकरता तुम्ही काँग्रेस पक्षाला विजय करा. भारतीय जनता पक्षाचं 10 वर्षाचं जे भ्रष्ट सरकार चाललेलं आहे त्याला घालवा.
देशाच्या इतिहासात उदाहरण नाही. 50-50 कोटी रुपये देऊन तुम्ही आमदार फोडले, 40-40 आमदार फोडले. मोदी म्हणतात न खाऊंगा न खाने दूंगा. अरे मोदीच्या आशीर्वादाशिवाय मान्यते घेतलं का? गुजरात सरकार तत्पर, या आमदार. आसाम सरकार तत्पर, या आमदार. सगळं हॉटेल बुक केलं. गोव्याला आले बीजेपी सरकार, या महाराष्ट्रातले आमदार. मोदी आणि शहाच्या मान्यतेशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे घडलं नाही. या भ्रष्टाचाराला एकनाथ शिंदे जबाबदार नाही, त्या भ्रष्टाचाराला मोदी शाह जबाबदार आहे. महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल, माझी सत्ता मला मिळाली पाहिजे. या प्रवृत्तीला आपल्याला घरी बसवा. ते लोकसभा निवडणुकीमध्ये थोडक्यात चुकलं, पण तुम्ही तो निर्णय घेतला, आता विधानसभेमध्ये घ्या. हीच विनंती करायला आजचा निर्धार मिळावा आहे. तुम्ही निर्धार करा. पुढचे 30 दिवस महत्वाचे आहेत. 30 दिवस द्या, इतिहास घडवा, आणि महाराष्ट्राला पुन्हा प्रथम क्रमांकावर आणण्याकरता, कराड दक्षिणचा न भूतोन भविष्यातील विकास करण्याकरता तुम्ही आम्हाला काँग्रेस पक्षाला आशीर्वाद द्या, महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या. विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.